नमस्कार मित्रांनो, आज एक महत्त्वाची माहिती मी आपल्यासमोर शेअर करणार आहे आणि ती माहिती आपल्या आजूबाजूला असणाऱ्या एका वनस्पतीविषयी आहे. त्या वनस्पतीच्या अतिशय अद्भुत अशा फायद्याविषयी आहे. मित्रांनो, बाभूळ, बाभळीचं झाड हे आपल्या भारत देशामध्ये अनेक ठिकाणी बहुतांश प्रमाणात आढळणारं झाड आहे. त्यामुळं दुर्मिळ वगैरे किंवा आपल्याला ते झाड पाहायला मिळत नाही असं काही होणार नाही. हे झाड आपल्या अवतीभोवती असतं, शेतीमध्ये असतं, आणि म्हणून या झाडाचा किंवा या झाडांच्या शेंगांचा फायदा किती अद्भुत आहे किंवा आपल्याला कदाचित त्याच्यावर विश्वासही बसणार नाही, पण आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे या झाडाच्या शेंगांचा किंवा पाल्याचा आपल्याला खूप मोठा फायदा आहे. आणि हा फायदाच काय आहे, हे लाभ कोणते आहेत, याविषयी या व्हिडिओमध्ये मी चर्चा करणार आहे. मित्रांनो, या झाडाविषयी हे झाड सर्वांना परिचित असतं आणि म्हणून याचे पण औषधी गुणधर्म मात्र नसतात माहिती. मित्रांनो, आजच्या या परिस्थितीमध्ये समाजामध्ये युवा पिढीमध्ये वांसपणा येणं किंवा नपुसकत्व हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे आणि त्या पाठीमागची अनेक कारणं असतील. हायब्रिड अन्न असेल, विषारी औषधांच्या फवारणीचं जे पीक असेल ते खाणं किंवा कोल्ड ड्रिंक्स, फास्ट फूड वगैरे वगैरे, या अनेक विविध कारणामुळं हा वांसपणा किंवा हे इनफर्टिलिटी ही समस्या तयार होत असते. आणि अनेक दाम्पत्य मग डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घेतात आणि पाहिजे तसा त्यांना गुण येत नाही. वांसपणा म्हणजे तरी काय, शुक्राणूंची दुर्बलता किंवा कमतरता असणे. आणि अशा युवकांसाठी ही महत्त्वपूर्ण आणि सहज विना खर्चाची माहिती आहे आणि ही माहिती नक्कीच आपल्याला जर आवडली तर लाईक करा, ह्या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच ही माहिती पोहोचवा. बघा, यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर बाभळीचं झाड पहिले शोधायचे आणि शोधल्यानंतर बी न धरलेली म्हणजे बी धरलेली नाही अशा कोवळ्या शेंगा आपल्याला त्या बाभळीच्या तोडायच्या आणि त्या शेंगा तोडल्यानंतर सावलीत आपल्याला वाळवायच्या. वाळल्यानंतर त्या काही एक 2 ते 3 दिवसानंतर आपल्याला त्या वस्त्रगाळ कुठून वस्त्रगाळ करून चूर्ण बनवायचे. जेवढे चूर्ण तेवढीच खडीसाकर, जाड खड्यांची खडीसाकर आपल्याला मिळते, ती खडीसाकर आपण एकत्र करायची आणि ती कुठून आपल्याला त्याचं चूर्ण बनवायचं. बघा, आणि हे चूर्ण आपल्याला रोज सकाळी 1 चमचा याप्रमाणे दुधात मिसळून किंवा मधाबरोबर मिसळली तरी चालेल, या प्रमाणे आपण खायचे आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला दूध किंवा पाणी प्यायचे, दूध किंवा पाणी प्यायचे. हे आपल्याला किती दिवस करायचं आहे, हा जो प्रयोग आहे तो आपल्याला कंटिन्यू 40 ते 50 दिवस करायचा. बघा, नपुसक पुरुषालाही याचा अत्यंत फायदा लाभ होत असतो. हा जो प्रयोग आहे मी सांगितलेला, तर हा प्रयोग आपल्याला सतत 40 ते 50 दिवस करायचा आहे. अगदी नपुसक पुरुष असेल त्याला याचा नक्कीच 100% लाभ होतो. मित्रांनो, हा झाला अत्यंत महत्त्वाचा बाभळीच्या शेंगांचा फायदा. दुसराही फायदा मी सांगणार आहे बाभळींच्या शेंगांचाच, त्यासाठी ज्यांना सांधिवात आहे किंवा सांधेदुखी आहे अशांनी काय करायचं की बाभळीच्या काही शेंगा पाण्यात उकळवायच्या आणि उकळून झाल्यानंतर त्याचा जो काढा बनेल तो काढा आपल्याला रोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे. यानंसुद्धा काय होईल, आपला जो सांधेवात आहे तो अगदी 7 ते 8 दिवसामध्ये बरा होईल. या शेंगांचे चूर्णाचं जे उत्तम दंतमंजन करता येईल, यामुळे दातांचंही आरोग्य उत्तम राहतं. मित्रांनो, ही आपल्या भोवतालीस आढळणारी ही वनस्पती आणि या वनस्पतीचा इतका मोठा फायदा आपण नक्कीच घेतला पाहिजे. ज्यांना आवश्यक आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि चॅनलवर प्रथमतः आला असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अगदी नवीन आणि उपयुक्त माहितीबरोबर. धन्यवाद.